मागील व्हिडिओमध्ये आपण आचरा समुद्रकिनारा पाहिला, तर या व्हिडिओमध्ये आपण तोंडवली तळाशील समुद्रकिनारे पाहणार आहोत. त्याचबरोबर रेवंडी येथील शिवकालीन गुहा आणि चिंदर येथील भगवानगडला सुद्धा जाणार आहोत. चला तर मग आपण पहिले जाऊया तोंडवली तळाशील बीचवर. सुंदर असा निळाशार आकाश पाहून आपण क्षितिजाकडे जात असल्याचा भास होतो. हे पहा, किनाऱ्यावर जाताना दोन्ही साईडला सुरूच्या झाडांचं जंगल पाहायला मिळतं आणि हे पूर्ण क्षेत्र वनक्षेत्रांनी म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतं आणि हा जो रोड सुद्धा आहे तो मातीचा रोड आहे. वाव, फायनली आपण पोहोचलो आहोत तोंडवली तळाशील समुद्र किनाऱ्यावर. आम्ही आता तळाशील गावाच्या एंड पॉइंटला गाडी थांबवून तळाशील बीचवर जात आहोत. तोंडवली, तळाशील आणि आचरा हे तिन्ही समुद्र किनारे एकाच रेषेत आहेत. या बीचची खासियत म्हणजे या बीचच्या एका साईडला नदी वाहते आणि तुम्हाला इथे दिसत असेल ही नदी आहे आणि नदीच्या दुसऱ्या साईडला समुद्र आहे आणि इथून बरोबर 10 मिनटं चालत गेल्यानंतर त्या नदीचा आणि समुद्राचा एक संगम तिथे दिसतो आणि तिथेच होड्या घेऊन जातात. म्हणजे मासेमारी जी आहे ती मासेमारी खास त्या पॉईंटवरनं आज जातात होड्या आणि तिथून मासे वगैरे आणले जातात. आता ही नदी कोणती आहे? तर ही नदी आहे कणकवली तालुक्यातून वाहत येणारी गड नदी. नदी आणि समुद्र यांच्या संगमाकडे नदीकडचा जो काही भाग आहे त्या काही भागामध्ये खारे पाणी जाऊन नदीकडचा जो खाऱ्या पाण्याचा भाग तयार झालाय त्याला खाडी असे म्हणतात. माझ्या सर्व लोकांना संदेश राहील की कोकणातल्या हे समुद्र किनारे खूप स्वच्छ आहेत आणि आपण सुद्धा जेव्हा कधी समुद्र किनाऱ्यावर भेट द्यायला येतो तेव्हा तिथे स्वच्छता राहतो. आपल्याकडचा कचरा आपण बरोबर आपल्या घरी घेऊन जाऊया. तर हे कोकणातले स्वच्छ सुंदर असे समुद्र असेच कायम राहू दे आणि तीच कोकणची ख्याती आहे, स्वच्छ असलेला हा समुद्र किनारा. आता आम्ही निघालो आहोत तोंडवली तळाशील बीच कडून रेवंडी या गावी. वाटेत आपण जाताना आपल्याला कालावल खाडी मिळाली आणि त्यावरून जाणारा हा कालावल ब्रिज. आता आपण आलो आहोत रेवंडी या गावी आणि येथे शिवकालीन गुहा आहे आणि या गुहेमध्ये श्री परमपूज्य ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे. चला तर मग पाहूया आपण हे समाधी स्थान. Thank you.
जसे आपण या गुहेमध्ये प्रवेश करू तेव्हा आपल्याला समोरच एक तळी दिसते. या तळीमध्ये स्वच्छ आणि थंडगार पाणी आहे. येथे प्रथम पोहोचल्यावर तळ्यातील पाणी भांड्यांमध्ये घेऊन बाजूला जाऊन हात पाय धुवावे व त्यानंतर देवाचे दर्शन घ्यावे. गुहेच्या आतमध्ये ध्यानधारणाकरिता शांत ठिकाण आहे. ते एका जांभ्या दगडामध्ये तयार झालेलं आहे. या गुहेतील देवळामध्ये शिवशंकर दैवतेची स्वयंभू पिंडी आहे, त्यामुळे या ठिकाणास ओजरेश्वर असे देखील संबोधतात. परमपूज्य श्री स्वामी नित्यानंद यांचे अनुयायी श्री परमपूज्य स्वामी ब्रह्मानंद यांच्यामुळे ही गुहा नावरूपास आली. याचं कारण म्हणजे सन 1941 मध्ये स्वामी ब्रह्मानंद यांनी येथे येऊन 36 वर्षांपेक्षा अधिक काळ येथे ध्यानधारणा केली असे सांगितले जाते. त्यांची समाधीस्थान गुहेच्या बाहेर आहे. खरंच इथे काही काळ विसावा घेतल्यानंतर मनाला शांती मिळाली आणि मग आम्ही भगवंतगडाकडे जायला निघालो. मालवण आचरा रोडवरून सुमारे 5-6 किलोमीटर अंतरावर चिंदर हे गाव आहे. हे चिंदर गाव भगवंतगडाच्या पायथ्याशी आहे. चला तर मग बघूया आपण हा भगवंतगड. शाळेशेजारून उजवीकडे जाणारी वाट भगवंतगडाकडे जाते. उजव्या बाजूस पायऱ्या चढत जाताना एक मोठा खडक दिसतो. मग या खडकाच्या पुढे गेल्यावर तुरळक झाडी आणि मग थोडा चढाव पार करताच आपण 10-1 मिनिटात भगवंतगडाच्या भग्न दरवाजाशी येऊन पोचतो. इथे तटबंदी, बुरुज आणि कातळ कोरीव पायऱ्या नजरेस पडतात. 8-10 पायऱ्या चढून जातात समोर एक महाकाय वटवृक्ष आहे आणि या डावीकडे झाडासमोर दगड भिंतीलाच सिद्धेश्वर म्हणजेच भगवंताचे मंदिर आहे. मंदिराच्या उंच पायऱ्या चढून पाहिलं तर आत एक जांभ्या खडकात शंकराची पिंडी नजरेस पडते. मंदिराशेजारीच 1.5-2 पुरुष उंचीचे भव्य तुळशी वृंदावन सुद्धा आहे. आता मी भगवंतगडाबद्दल जो इतिहास सांगितला जातो त्याची थोडक्यात माहिती देते. 1701 साली कालावल खाडीच्या बाजूस असलेल्या मसुरी या गावी सावंतवाडीचे सावंत यांनी भरतगड किल्ला बांधला. या सावंतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती यांनी हा भगवंतगड बांधला. पुढे सावंतवाडीचे सावंत यांनी या किल्ल्यावर कब्जा केला. त्यानंतर सन 1748 मध्ये कान्होजी आंग्रे यांचा मुलगा तुळाजी आंग्रे यांनी आक्रमण केले. किल्ल्याच्या किल्लेदाराने खूप शूरतेने 1.5 वर्ष हा किल्ला लढविला. पुढे जाऊन 29 मार्च 1818 मध्ये 4th Rifle ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली कॅप्टन ग्रे अँड पियर्सन्स यांनी किल्ल्यावर कब्जा केला.
अशा मालवण तालुक्यातील ऐतिहासिक गावांना भेट देऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू.